निसर्गाने समृद्ध अशा कोकणात पैशाच्या जोरावर अनेक परप्रांतीय जमिनी खरेदी करून त्यावर आपले इमले उभारत आहेत, तर काही कोकणवासीय आपल्या वडिलोपार्जित जमिनी परप्रांतीयांच्या हवाली करून स्वतः भूमिहीन होतात. एकीकडे हा प्रकार सुरू असताना दुसरीकडे असाच किंवा याहूनही गंभीर प्रकार सातारा जिल्ह्यात घडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्यात. गुजरातमधील अहमदाबादच्या GST कमिशनरने महाबळेश्वरच्या कांदाटी खोऱ्यात तब्बल 620 एकर जमीन खरेदी केल्याचा दावा करण्यात आलाय. नेमका हा विषय काय आहे या व्हिडिओतून जाणून घेऊ. नमस्कार, मी माधुरी कुंकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेन्स जागर लोकशाहीचा. सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्यातील जमीन एका सनदी अधिकाऱ्याने बळकावल्याचं माहिती अधिकारातून उघड झाल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलाय. हे सनदी अधिकारी मूळचे नंदुरबारचे असून सध्या गुजरातमध्ये GST मुख्य आयुक्त या पदावर कार्यरत असल्याचं वृत्त फ्री प्रेस जर्नल या दैनिक वृत्तपत्राने दिलं होतं. यात दिलेल्या माहितीनुसार नंदुरबारचे रहिवासी आणि सध्या गुजरातच्या अहमदाबादमध्ये GST मुख्य आयुक्त असलेले चंद्रकांत वळवी यांनी त्यांचे कुटुंब आणि नातेवाईकांसह महाबळेश्वर जवळील कांदाटी खोऱ्यातील झाडानी गावाची संपूर्ण जमीन खरेदी केली. त्यामुळे या ठिकाणची 620 एकर जमीन बळकावल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960-781-1662. सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती. जिल्ह्यातील दुर्गम आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यातील झाडानी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रानजीक वसलंय. संबंधित सनदी अधिकाऱ्याने हे संपूर्ण गावच खरेदी केलं आहे. यामुळे 1986 पर्यावरण संरक्षण कायदा, 1976 वन संवर्धन कायदा आणि 1972 वन्यजीव संरक्षण कायदा यासारख्या अनेक महत्वाच्या कायद्यांचं नियमित उल्लंघन केलं जात आहे असा आरोप सुशांत मोरे यांनी केलाय. या कायद्याचे उल्लंघन केल्याने नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या उल्लंघनांमुळे जैवविविधतेचे नुकसान, वायू आणि जल प्रदूषण आणि हवामान बदल यासह गंभीर परिणाम होत आहेत. सध्या या भागात अनधिकृत बांधकामे, खोदकामे, झाडे तोडणे, बेकायदेशीर रस्ते, जंगलाच्या हद्दीतून होणारा वीज पुरवठा यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे असंही सुशांत मोरे म्हणालेत. आपण झाडानी हा परिसर जर बघितला तर झाडानी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या जवळ वसलंय. या ठिकाणी घनदाट जंगल असल्याने इथे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे या गावाचं याआधीच पुनर्वसन झालंय. सध्या या गावात लोकवस्ती नाहीये, पण तुमचं पुनर्वसन झालंय त्यामुळे तुमची जमीन शासन जमा होणार असं सांगत लोकांना भीती दाखवून केवळ 8000 रुपये एकरने ही जमीन संबंधितांनी खरेदी केल्याचा दावा सुशांत मोरे यांनी केलाय. गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी अवैध बांधकाम, मोठ्या प्रमाणात खाणकाम व उत्खनन सुरू आहे. मात्र प्रशासनातल्या कोणत्याही घटकाला याची पुसटशी देखील कल्पना नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामुळे तहसीलदार, तलाठी या ठिकाणी कधीही फिरकत नसल्याचं भीषण वास्तव समोर आल्याचा दावा करण्यात येतोय. इथल्या एकूण भूखंडापैकी 35 एकर क्षेत्रात जंगल रिसॉर्ट कोणतीही परवानगी न घेता उभं राहत आहे. त्यासाठी 2 पदरी रस्ता देखील होत आहे. याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही सुशांत मोरे यांनी केली आहे. या खरेदी केलेल्या जमिनीमधील 40 एकर परिसरात भल्या मोठ्या रिसॉर्ट प्रोजेक्टचं बांधकाम सुरू असून त्यापैकी 5 एकर जमीन भुईसपाट करण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या भागामध्ये वृक्षतोड, अवैध बांधकाम, खोदकाम, रस्ते बांधणी आणि वीज पुरवठा अशी कामं सुरू आहेत. या भागात कोणतीही लोकवस्ती नसताना सरकारी खर्चातून रस्ते बांधणी, पाणी आणि वीज पुरवठा झाल्याचं उघड झालं आहे. इतकंच नाही तर या ठिकाणी CCTV बसवण्यात आले आहेत आणि खासगी सुरक्षाही तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. ही जमीन खरेदी करणारे GST कमिशनर चंद्रकांत वळवी हे गुजरातमधील एका बड्या नेत्याचे निकटवर्तीय असल्याचा दावा सुशांत मोरे यांनी केलेला आहे. या नेत्याच्या आशीर्वादानेच या ठिकाणी बिनधास्तपणे हे काम सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला असून त्यामध्ये नेमकं काय आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. पण एकूणच हा सगळा प्रकार पाहता धनाढ्य उद्योगपती आणि बक्कळ पैसा बाळगणाऱ्या सरकारी बाबूंची नजर आता साताऱ्यासारख्या निसर्गसंपन्न जिल्ह्यावर असल्याचं चित्र निर्माण झालंय. राजकारण्यांच्या आशीर्वादाने त्यांनी जमिनी खरेदीचा सपाटाच लावल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रसंगी कायदा पायदळी तुडवत कमाल जमीन धारण कायद्याचं उल्लंघन करून शेकडो एकर जमिनी आपल्या ऐश्वारामासाठी खरेदी केल्या जात असल्याचंही बोललं जात आहे. यावर सरकार किती दिवस दुर्लक्ष करणार हे पाहावं लागेल. तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.